अखबार एवं पत्रकारों की उचित मांगों को लेकर भद्रावती में एक दिवसीय धरना आंदोलन किया गया। वॉइस ऑफ मीडिया के संस्थापक अध्यक्ष संदीप काळे के दिए गए निर्देशानुसार संपूर्ण राज्य में यह आंदोलन किया गया। वॉइस ऑफ मीडिया की प्रमुख मांगे इस प्रकार है, पत्रकारिता में 5 साल पूर्ण किए पत्रकारों को अधिस्वीकृत प्रदान करें, अखबारों पर लगा हुआ दंड बंद करें, पत्रकारों के निवास के लिए शासकीय जमीन उपलब्ध करा दी जाए, साथ ही दैनिक अखबारों की तरह साप्ताहिक अखबारों को भी शासकीय विज्ञापन दिए जाए। ऐसी अनेक मांगों के संदर्भ में तहसीलदार के माध्यम से मुख्यमंत्री को निवेदन सौंपा गया। इस मामले में वॉइस ऑफ मीडिया के पदाधिकारियों ने क्या जानकारी दी, आप सुनिए उन्हीं की जुबानी। हम देखते हैं हमारे साथ आज पूरे महाराष्ट्र में और चंद्रपुर जिले से और पूरे महाराष्ट्र के अंदर में वॉइस ऑफ मीडिया का जो पत्रकारों के मांगने हैं उस संदर्भ में पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया जा रहा है और इसका निवेदन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनके जरिए से हर जिला और तहसील कार्यालय में किया जा रहा है। आज हमारे साथ भद्रावती के तालुक शाखा के अध्यक्ष सुनील जी बिप्टे, हम इन्हें जानना चाहते हैं कि आपके क्या प्रमुख मांगने हैं। वृत्तपत्र जेव्हापासून अस्तित्वामध्ये आलं तेव्हापासून त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व तळागाळातील पत्रकारांनी ज्या जनतेच्या समस्या आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आजही अपेक्षित आहे। ज्यांनी जनतेसाठी कार्य केलं ते अपेक्षित आहे। असं म्हणतात की दिव्याखाली अंधार याप्रमाणेच आहे। नुकतीच या समस्यांना वाचा फोडण्याकरता वॉइस ऑफ मीडिया सरसावली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांच्या ज्या आमच्या समस्या आहे त्या शासन दरबारी ठेवलेल्या आहे आणि त्या त्वरित सोडवण्यात याव्यात, त्यांचा आवाज स्पष्ट करण्यात यावा दाबला जात आहे, तो होऊ नये याकरिता वॉइस ऑफ इंडिया शाखा भद्रावतीच्या वतीने आज निवेदन दिलं आहे। शासनाला विनंती आहे की त्यांनी त्या आमच्या मागण्या आहे त्यांना त्वरित न्याय द्यावा। जेव्हापासून पत्रकार क्षेत्राची निर्मिती झाली आणि वृत्तपत्रांना सुरुवात झाली तेव्हापासून पत्रकार विविध माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावत आहे। मात्र पत्रकार स्वतःच अनेक समस्याग्रस्त झालेला आहे हे अगदी खरं आहे। दुसऱ्यांच्या समस्या निवारण्याकरिता तो सतत प्रयत्न करीत होतो, मात्र त्यांचे जे विशेषतः ग्रामीण पत्रकार आहे त्यांचे हाल मोठे खराब आहे। अजूनही त्यांना पाहिजे तसं मानधन मिळत नाही किंवा अनेक त्यांच्या समस्या आहे त्या अजूनही सोडवल्या जात नाही, हा सतत उपेक्षितच राहिलेला आहे। त्यामुळे शासनाकडे विनंती आहे, व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे विनंती करतो की पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्याकडे काळजीनं लक्ष देऊन त्या मागण्या पूर्तता करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे आणि पत्रकारांना न्याय द्यावा अशी शासनाकडे मी विनंती करतो। 11/5/2023 रोजी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर धरणे आंदोलन घेण्यात आले आणि त्या धरणे आंदोलनात आमच्या काही मागण्या आम्ही ठेवल्या, पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यांना भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत 5 वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला GST रद्द करावा व अशा अन्य विविध मागण्यांसाठी आज आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्यामार्फत आज आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केले। राज्यव्यापी आंदोलन आज कोर टीमच्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात विभागीय अध्यक्ष माननीय मंगेशभाऊ खाटीक यांच्या नेतृत्वात या ठिकाणी सुरू आहे। पत्रकार बांधवांच्या 5 प्रलंबित मागण्यांच्या दृष्टिकोनातून त्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आजच्या या आंदोलनामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील 100 पत्रकारांना घर, पत्रकारांना अधिस्वीकृती आणि पत्रकारिता व्यवसाय वृत्तपत्र व्यवसायाला GST जी लागू करण्यात आलेली आहे ती GST लागू रद्द करण्यात यावी, यासह पुन्हा 3 मागण्या अशा आमच्या आहेत। त्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत। वॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशव्यापी संघटनेचं आज राज्यभरात धरणे आंदोलन सुरू आहे। या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून
पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन प्रत्येक जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर जवळपास 320 तालुक्यांमध्ये राज्यात हे आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू आहे। त्याच प्रकारचं विदर्भातील विदर्भस्तरीय आंदोलन नागपुरात सकाळी पार पडलं। चंद्रपूरचं हे जिल्हास्तरीय आंदोलन आहे, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे। पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जातं, पण त्यानुसार पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असतं। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे व्हॉइस ऑफ मीडियाचं धरणे आंदोलन आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे आपण पत्रकारांच्या मागण्या मांडणार आहोत। या मागण्यांपैकी काही मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण निवेदन सादर करणार आहोत। भद्रावती से जावेद शेख की तथा चिमूर से बालू सातपुते की ये रिपोर्ट।